धुळे बस स्थानकात आतंकवादी घुसल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ फौज फाट्यासह हजर होऊन या आतंकवाद्याला ताब्यात घेतलं आहे। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र नंतर झालेला प्रकार लक्षात येताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। धुळे बस स्थानकात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून बस स्थानकात आतंकवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। ही माहिती मिळताच पोलिसांनी फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल होत पोलीस बंदोबस्त तैनात केला। या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी धुळे शहरात पसरताच शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र बस स्थानकात कुठलाही आतंकवादी घुसला नसून पोलिसांनी आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केलेले हे नाट्य अर्थात मॉकड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनी निश्वास सोडला। यावेळी जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांच्यासह शहर आणि परिसरातील सर्व पोलीस स्थानकांचे अधिकारी आणि कर्मचारी हजर होते। आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची असणारी तयारी आणि त्या दृष्टीने करावायचे नियोजन या पार्श्वभूमीवर हे मॉकड्रिल घेण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली। सर्वांना या ठिकाणी एक आवाहन आहे की सर्वप्रथम तर आज जो काही प्रकार या ठिकाणी धुळे बस स्टँडच्या इथे आहे ही एक मॉक ड्रिल होती, ज्याच्यामध्ये आम्ही धुळे जिल्हा पोलीस दलाची दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने जी रिहर्सल होणं अपेक्षित आहे, तर अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला ज्याच्यामध्ये काही हॉस्टेल सिच्युएशन असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील त्या अनुषंगानं आमची क्विक रिस्पॉन्स टीम असेल किंवा रायट कंट्रोल पार्टी असेल किंवा जे काही आमचे आर्म्ड अधिकारी असतील त्यांची प्रिपेअरनेस किंवा त्यांची पूर्वतयारी पाहणं आणि त्या अनुषंगानं त्याची तयारी करणं हा याचा उद्देश होता। तर या अनुषंगानं आजची रिहर्सल घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये दोन दमी अतिरेकी आम्ही त्या ठिकाणी पाठवले होते आणि त्याच्यामधून एक होस्टेज म्हणजे एक अपर त्याचा ओलीस ठेवलेला अशा पद्धतीचा डेमो होता, त्याच्यामध्ये त्या ओलीसाची सुटका केलेली आहे एज अ प्रूफ आणि त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला पुढच्या कारवाईचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर थोडक्यात याच्यामध्ये काही शॉर्टकमिंग्स आहेत, ते शॉर्टकमिंग्स आम्ही येत्या काळात दूर करण्याचा प्रयत्न करू, मात्र हा एक मॉक ड्रिलचा प्रकार होता ज्याच्यामध्ये पोलीस नाट्य आहे। तर अशा पद्धतीचं जर पोलीस नाट्य आपल्या शहरात किंवा जिल्ह्यामध्ये जर कुठं त्या ठिकाणी झालं तर त्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीनं त्याला टॅकल करणार याची कार्यपद्धतीच्या अनुषंगानं ते आमचे एटीएस म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड आणि संपूर्ण सिटी डिव्हिजन आणि त्यांचे सर्व इन्चार्ज यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याची मॉक ड्रिल करण्यात आली। जागृत जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे।